A very good morning to dear students. On the today's lecture, we are going to continue with the new content of your chapter number second is the Married Woman Property Act. It nothing but the known as NWP Act 1874. After that, many amendments done into it, but according to your syllabus, you have to focus on Married Woman Property Act. In the last lecture, we studied about the various types of insurance. Plan which involves uh, endowment for life money back apart from that we studied about the ulip plans over there but regarding all this plan the main act is related that is married woman property act you know in our country the Hindu community uh, resides on the large basis and according to Hindu law the wife of any

इट कम्स टू द इन्शुरन्स इन्शुरन्स मोस्टली पीपल टेक द इन्शुरन्स फॉर द इन्व्हेस्टमेंट पर्पज फॉर सेविंग सम मनी अपार्ट फ्रॉम दॅट फॉर द फॅमिली कवरेज बट बऱ्याच वेळेस होतं कसं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा क्लेम असतो किंवा एखाद्या कंप व्यक्तीचा ॲक्सिडेंटल डेथ झाली किंवा कशानं डेथ झाली आणि जेव्हा बेनिफिशरीच्या नॉमिनीजला पैसे द्यायची वेळ येते म्हणजे जेव्हा आपण तिथे इन्शुरन्स क्लेम सेटल करतो ना मुलांना तेव्हा नंबर ऑफ डिफिकल्टीज आर रायजेस बिकॉज समटाईम्स वेन द इन्श्युअर्ड पर्सन इज द मॅरिड हिज वाईफ स्टँड इन फ्रंट ऑफ एल आय सी दॅट गिव्ह मी द कॉम्पन्सेशन अँड ऑन द अदर हँड द फादर अँड मदर ऑफ दॅट पर्टिक्युलर बेनिफिशरी ऑर द इन्श्युर्ड पर्सन इज देअर दे आर सो लुकिंग फॉर द कॉम्पॅन्सेशन मग क्वा त्यावेळेस असा क्वेश्चन आरायच होतो की बाबा बेनिफिशरी कोणाला द्यायचं नॉमिनी कोण आहे त्यालाच आपण बेनिफि काय असेल ती अमाऊंट देणार आहोत पण तरीही तो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे मग आता हा मॅरिड वुमेन प्रॉपर्टी ॲक्ट काय आहे तो पहिल्यांदा आपण समजून घ्या आणि त्याच्या रिगार्डिंग हाऊ इट इज रिलेटेड टू द इन्शुरन्स तर तो मुद्दा आपण बघणार आहोत काय सांगितलं बघा देर इज नथिंग इन द वर्ल्ड लाईक द डिवोशन ऑफ द मॅरिड वुमन इट इज नथिंग इट इज द थिंग नो मॅरिड मॅन नो एनिथिंग अबाउट नोज एनिथिंग अबाउट इट डिवोशन आता एखादी मॅरिड गर्ल आहे मॅरिड वुमन आहे तिचं त्या फॅमिलीशी त्या फा जो काही तिच्या पार्टनर आहे त्याच्याशी असलेलं जे काही आपण म्हणू शकतो डिवोशन असतं हे कुणा म्हणजे ते आपण शब्दात नाही मांडू शकत आहे आणि इफ ची टोटली डिपेंड ऑफ हर टो टिप डिपेंड ऑन हर हजबंड फॉर द फायनेन्शियली मग अशा वेळेस तर तिला त्याचे बेनिफिट्स मिळालेच पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा ॲक्ट तिथं काढलेला आहे द सायलेंट फीचर ऑफ मॅरिड वुमेन प्रॉपर्टी ॲक्ट अंडर द एम डब्ल्यू पी ॲक्ट ऑल द प्रॉपर्टीज दॅट बिलॉग्स टू द वुमेन गेट इन्स्युलेटेड अँड प्रोटेक्टेड फ्रॉम अदर कोर्ट अटॅचमेंट ऑर एनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अटॅचमेंट ऑल द हजबंड हॅज रना ज्याला स्त्रीधन असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट द मॅरिड वुमन अर्निंग इज टू बी देअर सेपरेट प्रॉपर्टी इन्शुरन्स अन दर अनडेव्हलप इज द बेनिफिट टू द वाईफ अँड चिल्ड्रन अँड द वॉर मॅरिड वुमेन मे टेक्स द लिगल प्रोसिडिंग अंडर द इंडियन सक्सेशन ॲक्ट एटीन सिक्स्टी फाईव्ह आता इथं मला मुद्दा तुम्हाला काय सांगायचं की एखादी मॅरिड गर्ल आहे एखादी मॅरिड वुमन आहे तिनं लग्नात नाही येताना बाबा अमुक एवढं सोनं अमुक एवढा फ्लॅट अमुक एवढ्या गाड्या अमुक एवढी संपत्ती जर ती घेऊन आली असेल तर त्याच्यावर जो काही अधिकार आहे तो तिचाच राहिला पाहिजे म्हणून तो इथं दिले बघा अंडर द एम डब्ल्यू पी ॲक्ट ऑल द प्रॉपर्टीज दॅट बिलॉन्ग्स टू द वुमन गेट इन्स्युलेटेड अँड प्रोटेक्टेड फ्रॉम अदर कोर्ट अटॅचमेंट ऑर द एनी इनकम टॅक्स डिपार्टमेंट अटॅचमेंट ऑफ द हजबंड रन अप म्हणजे जे काही तिनं आणलेलं स्त्रीधन आहे ते स्त्रीधन हे तिच्या अख्यार राहिलं पाहिजे असंही एक रूल आहे परंतु आता होतं कसं की थोडंसं मॉरल थिंग्स किंवा आपण असं म्हणू शकतो की हिंदू कम्युनिटीमध्ये असलेलं महिलांना असलेलं दुय्यम स्थान तर यामुळं बऱ्याच वेळेस तिनं आणलेलं स्त्रीधन हे त्या पुरुषाला असं वाटत असतं की ते माझंच आहे तिनं आणलेली प्रॉपर्टी ही माझीच आहे म्हणजे अशा पद्धतीचं तिथं थोडंसं आप थोडंसं तिथं समज क्रिएट झालेला आहे डे बाय डे परंतु हा ह्या ॲक्टमध्ये जे जे काही आजपर्यंत बदल झाले त्या बदलानुसार मात्र आता वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स किंवा तिथं प्रोविजन्स केल्या गेलेले के आहेत फॉर प्रोटेक्ट द लेडीज आणि मग त्यामध्ये काय मुद्दा सांगितला तर वॅरिड मॅरिड वुमेन अर्निंग टू बी देअर सेपरेट प्रॉपर्टी आता एखादी मॅरिड गर्ल आहे मॅरिड वुमन आहे तिनं जर एखादी प्रॉपर्टी स्वत घेतलेली असेल फॉर फ्रॉम हर अर्निंग झोनली तर त्याच्यावर तिचाच अधिकार राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा हा व्यक्ती हा, हा जो काही व्यक्ती आहे हा तिचा हजबंड आहे आता तिच्या प्रॉपर्टीमध्ये तिचाही अधिकार नाही परंतु हजबंडच्या प्रॉपर्टीमध्ये मात्र मॅरिड वुमेनचा काय असेल तो फिफ्टी पर्सेंट अधिकार राहतो हे लक्षात घ्या त्यानंतर नेक्स्ट मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की इन्शुरन्स अंडर द एम डब्ल्यू पी इज द बेनिफिटेड द वाईफ अँड चिल्ड्रन आता इन्शुरन्स एखाद्या व्यक्तीचा आपण उतरवलेला आहे आणि त्याची काय काही कारणास्तव डेथ झाली तर आता त्याची बेनिफिशरी कोण आहे त्याचं नॉमिनी कोण लावलेलं आहे त्याला ते पैसे जाणार आहेत परंतु एक लक्षात घ्या की त्यानं जर एम डब्ल्यू पीवर टिक केलं असेल तर त्याचा फायदा कशा प्रकारे होतो ते मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगणारच आहे परंतु इथं आपण लक्षात काय घ्यायचं आहे की मॅरिड वुमेनला इन्शुरन्समध्ये अधिकार तिथं दिलेला आहे कारण तिचा हसबंडच जर जेव्हा जातो तेव्हा प्रॉब्लेम होतो तिला की बाबा आता उदरनिर्वाह चालवायचा कसा आणि त्यामुळं ती काय करत असती तिथं तर अशा पद्धतीचं तिथं बेनिफिट त्या ॲक्टमध्ये दिला गेलेला आहे नेक्स्ट आहे द मॅरिड वुमेन मे टेक द लिगल प्रोसिडिंग अंडर द इंडियन सक्सेशन ॲक्ट एटीन सिक्स्टी फाय इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणजे जो काही हक्क कायदा आपला आहे त्या वारसाक्क कायद्यानुसार मॅरिड सुद्धा लिगल प्रोसिडिंग तिथं सादर करता येऊ शकतं की बाबा दोन्हीकडे म्हणजे शी हॅज द राईट इन द प्रॉपर्टी ऑफ दॅर इन हीज हर फादर ॲज वेल ॲज इन हर हसबंड्स प्रॉपर्टी दोन्हीकडे तिला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मिळू शकतं आफ्टर मॅरेजसुद्धा म्हणजे एखादी स्त्री आहे ती तिच्या वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत तर त्या घरावर तिचा अधिकार आहेच आहे परंतु जेव्हा ती, ती जे। जे मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाते तरीसुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये फिफ्टी पर्सेंट तिला अधिकार हा दिला गेलेला आहे आता इन केस समजा आता तुम्ही म्हणाल की मॅडम हा ओके फिफ्टी पर्सेंट आपल्याला अधिकार आहे परंतु माझी फायनान्शियल कंडिशन खूप चांगली आहे मला काही गरज नाही आहे म्हणजे तिकडच्या पैशाची तर अशा वेळेस तिथं आपण पर... तहसीलदारसमोर जाऊन हक्क सोडपत्र देखील करू शकतो की बाबा हे काय आता आम्हाला नको आहे हे तुमची तुम्हाला प्रॉपर्टी घ्या आफ्टर मॅरेज ते आता केलं जातं कारण स्त्रियांचं जर चांगलं असेल माहे सासरचं तर त्या काही प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं मन तिथं दाखवताना दिसत नाहीत आणि मग त्यांना जर तिथला हक्क सोडायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र लिगल प्रोसिजरनं जावं लागतं आणि ही पद्धत आहे परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा इन्शुरन्स क्लेम डिस्बर्समेंटचा जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की इन्शुरन्समध्ये त्या इन्शुरन्स बेनिफिशरीला कधी मिळणार आहे किंवा त्याच्या मागच्या लोकांना कधी मिळणार आहे आफ्टर द डेथ ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्शुअर्ड पर्सन आणि तर त्यामध्ये त्या बाईचा नवराच जिथं मयत पावलेला आहे अशा वेळेस तिला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे हा एक हेतू यातनं असतो आणि एक लक्षात घ्या की इन्शुरन्समध्ये आपण ज्याचं नॉमिनी म्हणून नाव टाकतो त्यालाच पैसे मिळतात पण आता मी तुम्हाला केस के के ता एक केस अशी सांगणार आहे की आता इन्शुरन्स कंपनीच्या बाबतीत एक उदाहरण घ्यायचं की एक ए पर्सन आहे त्याचा आपण इन्शुरन्स उतरवलेला आहे तो इन्शुरन्स समजा असेल काही पंचवीस लाख रुपयेचा ओके आणि त्यानं त्याच्या अख्यारीतमध्ये एक कर्ज घेतलेलं आहे घरासाठी ओके आणि त्या घरामध्ये तो त्याची बायको आणि त्याचं मूल राहते आणि त्यानं कर्ज घेतलेलं आहे घरासाठी पंधरा लाख रुपये आणि त्याचा इन्शुरन्स क्लेम आहे पंचवीस हजार पंचवीस लाख रुपयाचा आणि एक दिवस काय झालं बाबा ऑफिसला जाताना ॲक्सिडेंट झाला आणि तो ऑन द स्पॉट गेला आता ॲक्सिडेंटल त्याला आपल्याला द्यावा लागणार आहे मग त्याच्या त्यानं नॉमिनी लावलेलं असेल समजा बायकोला तर बायकोला ते काही पंचवीस लाख रुपये मिळणार पण एक लक्षात घ्या आता इथं मुद्दा काय झाला की इथं त्यानं कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज न तो गेला अशा वेळेस आता कर्ज कोण फेडणार मग त्याचा जर इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्समधनं जी काही रक्कम मिळाली समॅजशोड समजा पंचवीस लाख रुपये मिळाली तर ती त्यातनं बँक स्वतःचं कर्ज वजा करून घेऊ शकते आणि बाकीचे पैसे मग त्यांना म्हणजे एल आय सीकडनं आलेल्या ह्याच्यातून ते सांगू शकतात की बाबा ह्याचा इन्शुरन्स क्लेम जर पंचवीस लाख रुपयाचा होता तर आमचं पंधरा लाखाचं कर्ज आहे ते तुम्ही फेडा म्हणजे आपलं लोन रिकव्हरी बँक तिथं करू शकते तर हा मुद्दा आता समजा इथं मला तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट जेव्हा असतो तेव्हा बऱ्याच वेळेस काय होतं की समजा कर त्याचं कर्ज आहे आणि तो गेला आला आता लक्षात आणि आता त्याला जर समजा मग तो गेल्यानंतर त्याच्या फॅमिलीला बँक आता कब्जा घेणार ना घराचा कब्जा घेणार लक्षात घ्या मग घराचा कब्जा घेणार म्हटल्यावर तिथं प्रॉब्लेम काय होतो की त्या ज्या म्हणजे मयत व्यक्तीच्या बायकोने किंवा त्या मुलानं त्या त्या घर म्हणजे कुठं राहायचं त्या घरातून त्यांना काढूनही टाकलं जाऊ शकतं म्हणजे ह्या पण गोष्टी तिथं होतात त्यामुळे इथं मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट असणं म्हणजे तिथं टिक करणं तुम्ही खूप जास्त गरजेचं आहे फॉर द कवरेज ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅरिड वुमेन अँड दे चाइल्ड तर तो, तो मुद्दा सांगितलेला आहे आणि मॅरिड वुमेनचं आत्ताची जी काही अमेंडमेंट झाली त्यामध्ये तर तुम्हाला माहित असेल की फिफ्टी पर्सेंट अधिकार आहे परंतु एक लक्षात घ्या फिफ्टी पर्सेंट अधिकार हा तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये तिला आहे हे तुम्हाला माहित दे म्हणजे आता समजा ए पर्सन आहे ए पर्सन दहा एकर जमीन आहे ओके त्या ए पर्सनला समजा दोन अपत्य झाली बी आणि सी ठीक आहे मग त्याला त्याच्याकडची दहा एकर जमीन काय केली किंवा तो ए माणूस मयत पावला त्यानंतर ती दहा दहा एकर जमीन ह्या दोघांच्या नावावर शिफ्ट झाली बी आणि सीच्या नावावर फाय फाय एकर काय असेल ते फिफ्टी पर्सेंट ओके आता त्या वे आता समजा बी पर्सन आहे बी पर्सनकडं फाय एकर वडलार्जित जमीन आलेली आणि तो त्याची डेथ झाली ला तर त्याच्या वाईफला जर नॉमिनी लावलं असेल तर तिला त्या पाच एकरमध्ये मिळणार नाही तर तुम्ही म्हणाल की वल्ड प्रॉपर्टीमध्ये मला फिफ्टी पर्सेंट नाही वॉट एव्हर द प्रॉपर्टी ऑन बाय दॅट पर्टिक्युलर पार्टनर ऑफ द हजबंड त्यामध्ये तिला आपण फिफ्टी पर्सेंट देऊ शकतो तर हा मुद्दा आहे आता हाऊ इट इज लिंकेज टू द एल आय सी तर तो एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा एम डब्ल्यू पी ॲक्टचा वापर एल आय सीमध्ये कशाप्रकारे केला जातो न हियर यू कॅन सी दॅट एज पर द सेक्शन सिक्स ऑफ द मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट एटीन सेवन्टी फोर इट प्रोवाईड द पॉलिसी ऑफ इन्शुरन्स अफेक्टेड बाय एनी मॅरिड मॅन ऑन हिज ओन लाइफ एक्सप्रेस्ड ऑन द फेस ऑफ इट टू बिफोर द बेनिफिट ऑफ हिज वाइफ ऑर हिज वाइफ अँड चिल्ड्रन म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या पश्चात त्याची बायको आणि त्याच्या मुलांना त्याचा बेनिफिट मिळावा ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या गेलेल्या आहेत शॅल एन्शुअर टू बी डीम द ट्रस्ट टू बी बेनिफिट ऑफ his wife or his wife and children accordingly interest expressed and shall not so long as any object of the trust remains be subject to the control husband or his creditors or the part of his estate this simply means that any insurance policy taken by the husband on his own life endorsed under the NWPA in the favor of his wife and children's any of this will always be their property none of the husband creditor will have any right to over the policy even the husband parents will not have any right to the get benefit in this fact the husband himself will also not have any right to the survival benefit of the policy if any any other uh, any, as per the ॲक्ट ॲज लॉग ॲज द बेनिफिशरी रिनेम्ड ॲज द पॉलिसी ऑर अ लाईफ नो वन एल्स वील हॅव एनी राईट टू द बेनिफिट्स म्हणजे एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की सेक्शन नंबर सिक्स जो काही सांगितलेला आहे एम डब्ल्यू पीला जेव्हा तुम्ही टिक करता त्याला ज आपण मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट म्हणतो त्यामध्ये त्या व्यक्तीनं जरी एल आय सी प्रिपर हे केली असेल परचेस केलेली असेल किंवा कशासाठी सुद्धा हा एम डब्ल्यू पी ॲक्ट जर तुम्हाला यूज करायचा असेल तर त्या पर्टिक्युलर वाईफला त्या हजबंडच्या वाईफला हा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हा राहतोच इव्हन इव्हन त्यांनी काय सांगितलं की कि एम डब्ल्यू पी किला तुम्ही इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स प्लॅन खरेदी केलाय त्याच्यामध्ये एन एम डब्ल्यू पी ए जो कॉलम आहे त्याच्या पुढं टिक पण केले की बाबा मला त्या ए व्यक्तीला जर काय झालं तर त्याची जी काही इन्शुर अमाऊंट आहे ती त्या त्याच्या बायकोला मिळावी हे तर झालंच परंतु त्याचबरोबर जर तुम्ही एम डब्ल्यू पी ॲक्टवर टिक केली असेल तर समजा दहा वर्षाची ती पॉलिसी आहे वीस वर्षाची ती पॉलिसी आहे तीस वर्षाची ती पॉलिसी आणि ती मॅच्युरिटीला जर तिचा तो जो व्यक्ती आहे तो जिवंत असेल तो मेलेला नाही आहे तो जिवंत असेल तरीसुद्धा त्या मिळणाऱ्या बेनिफिट्सवर त्याचा काही अधिकार राहणार नाही कारण त्यांना स्वखुशीनं तिथं मॅरिड वुमन प्रॉपर्टी म्हणून टिक केलेलं आहे मग इन, के ती प्रॉपर्टी इन डिरेक्ट इनडायरेक्टली त्या बेनिफिशरीच्या नावावर जमा होती ज्याचं नाव किंवा मॅरिड वुमन प्रॉपर्टीमध्ये तिचं मॅरिड वुमन जी कोण आहे त्या हजबंडची जी काही वाईफ आहे तिला ती ॲटोमॅटिक बेनिफिट्स मिळतात तर हा मुद्दा तुम्हाला माहीत असावा की वुमन एम्पॉवरमेंटसाठी असू दे किंवा वुमन ज्याला आपण काय म्हणतो स्त्री स्तबलीकरणासाठी असू दे स्त्रियांना स्वावलंबी करण्यासाठी असू दे हा एम डब्ल्यू पी ए अठराशे चौऱ्याहत्तर साली फ्रेम केलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपण काय म्हणू शकतो की बरेचसे चढउतार तर झालेले आहेतच आणि त्याचा नेमका जो काही बेनिफिट आहे किंवा ॲडव्हान्टेज आहे तो इथं बघा काय मेन्शन केलेला आहे द ॲडव्हान्टेज ऑफ सच अ फायनान्शियल बेनिफिशरी इज डिफाईन ॲब्सोलुटली डिटर्माइन ॲज द टाईम ऑफ टेकिंग द पॉलिसी ॲज मेन्शन अबाव अंडर द एम डब्ल्यू पी ए ओनली द वाईफ अँड चिल्ड्रन्स कॅन बी नेम्ड ॲज द बेनिफिशरी कॉन्झिक्युटिव्हली नो वन अदर फॅबरी मेंबर कॅन हॅव द क्लेम ऑन दॅट पॉलिसी अ मॅरिड वुमेन living in the joint family सेटअप द यूज ऑफ मेथड method द फायनान्शियल बेनिफिशरी ऑफ हर हजबंड इन्शुरन्स पॉलिसी आर सिक्युअर्ड फॉर द हर चिल्ड children by getting to him by a policy under the mwpa डब्ल्यू पी ए त्या व्यक्तीला किंवा त्याची जी काही त्या इसमाची जी काही बायको आहे आणि त्याचं जे मूल आहे त्याच्या भविष्याच्या काय आपण म्हणू की सिक्युरिटीसाठी हा कायदा असणं खूप जास्त गरजेचं जा, आहे बऱ्याच वेळेस जॉईंट फॅमिली असते आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची वाईफ जी काही आहे वाईफ ही थोडीसं त्या डेथमुळं थोडीशी खचलेली असते आणि अशा वेळेस त्या मोठ्या फॅमिलीमध्ये मग मोठे जे कोण लो आहेत त्या फॅमिली मेंबर्स ते प्रॉपर्टी तिच्या नावावर न ना ट्रान्सफर करता तिचं नाव न चढवता न ना दुसऱ्यांची नावं तिथं लावली म्हणजे हे प्रकार तिथं होऊ शकतात फ्रॉड्स होऊ शकतात फसवेगिरी होऊ शकते त्या बाईचा अधिकार हा तिथं काढून घेतला जाऊ शकतो फसवेगिरीतून तर हे होऊ नये ह्याच्यासाठी हा रितसर कायदा केलेला आहे त्याचबरोबर पुढं सांगितलं अ मॅरिड वुमन लिव्हिंग इन द जॉईंट फॅमिली जो आत्ता मुद्दा मी तुम्हाला सांगितला तसाच इफ शी लिव्हिंग इन द जॉईंट फॅमिली सेटअप द यूज ऑफ मेथड टू एन्श्युअर दॅट द फायनान्शियल बेनिफिट ऑफ हर हजबंड इन्शुअर्ड पॉलिसी आर सिक्युर्ड फॉर हर चिल्ड्रन गेटिंग द एम डब्ल्यू पी इट इज टू बी मेन्शन दॅट द हजबंड कॅन ऑल्सो द नेम हिज वाईफ अँड किड ॲज अ बेनिफिशरी ॲज अ नॉमिनी फॉर दर इन्शुरन्स पॉलिसी पॉलिसी नॉट टेकन अंडर द एम डब्ल्यू पी ए आता जर तुम्हाला एम डब्ल्यू पी ए करायचा नसेल म्हणजे मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्टवर टिक करायचं नसेल पण तरीही तुम्हाला ते पैसे बेनिफिशरी म्हणजे बायकोला किंवा बायकोला आणि त्या मुलालाच मिळावे असं जर असेल तर मात्र तसंही तुम्हाला करता येतं की पॉलिसीच्या त्या म्हणजे मी त्या एम डब्ल्यू पी ए ॲक्टवर टिक न करता बेनिफिशरीच्या कॉलममध्ये मात्र त्या स्पचं नेम तिथं लिहू शकतो वाईफचं नेम तिथं लिहू शकतो वन्स बेनिफिशर नॉमिनी आर नेम्ड नो वन एल्स कॅन चॅलेंज देअर राईट टू द डेथ बेनिफिशरी एकदा का त्यांचं नाव लिहिलं गेलं ना नो वन चॅलेंज फॉर दे आर राईट्स हवेवर द बेनिफिशर नॉमिनी सो नेम आर चेंज ड्युरिंग द टेन्युअर ऑफ अ पॉलिसी दिस मीन्स दॅट इन द केस ऑफ डायवोर्स अंडर द इन्फ्लुएंस ऑफ द अदर फॅमिली मेंबर द हजबंड कॅन चेंज द बेनिफिशरी ऑफि पॉलिसी ॲट द लॅटर स्टेज म्हणजे बऱ्याच वेळेस असंही होतं की बाबा आता एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबरोबर मॅरेज केलेला आहे त्यानं पहिलं वर्ष पहिले पाच वर्ष खूप चांगला संसार चालला त्यामध्ये त्यानं पॉलिसी घेतली आणि तिला एम डब्ल्यू पी अंडर त्या वाईफला तिथं त्यांनी नॉमिनी केलेलं आहे परंतु काय सांगावं बाबा पाच वर्षानंतर काही बिनसलं भांडणं झाली किंवा डायवोर्स झाला तर डायवोर्सच्या बाबतीत म्हणजे असं जर काही होत असेल तर तो ते बेनिफिशरीचं नेमसुद्धा चेंज करू शकतो जर तो अ असेल तर हेही तुमच्या लक्षात असावं इन द केस ऑफ पॉलिसी एंडॉर्स अंडर्स द एम डब्ल्यू पी ए द बेनिफिशरी आर द मेन्शन इन द पॉलिसी व्हायर एंडॉर्समेंट इन्स्टेड ऑफ द नॉमिनेशन अनलाईक इन द केस ऑफ बेनिफिशरी नॉमिनी इट मेन्शन द पॉलिसी एंडॉर्स अंडर द एम डब्ल्यू ए कॅनॉट चेंज आफ्टर द पॉलिसी इज इश्यूड इव्हन इफ द हजबंड अँड वाईफ डायवॉर्स आफ्टर द पॉलिसी टेकन द बेनिफिशरी विल बी कंटिन्यू रिमेन्स द सेम आता हा एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे की जर एखादी पॉलिसी तुम्ही घेतली त्याला नॉमिनी जर तुम्ही मुलगा आणि बायको लावलेला आहे तर काही काळानंतर म्हणजे काही ह्याच्यानंतर जर समजा पटलं नाही तुम्हाला ते बेनिफिट्स त्या वाईफला मिळवून द्यायचे नसतील तर तुम्ही ते चेंज करू शकता पण जेव्हा तुम्ही पॉलिसीज परचेस करताना एम डब्ल्यू पी एच्या अंडर पॉलिसी जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा मात्र यू डोंट हॅव द राईट टू चेंज द बेनिफिशरीज नेम माइंडेड खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा शेवटचा पॅरेग्राफ जो दिलेला आहे इन द केस ऑफ पॉलिसी एंडॉस्ट लक्षात घ्या आता एंडॉसमेंट आणि बेनिफिशरीतला फरक काय तो वरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं आहे बघा इट इज नॉट टू बी मेन्शन दॅट द हजबंड कॅन ऑल्सो द नेम हिज वाईफ अँड किड एज द बेनिफिशरी नॉमिनी इन द लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नॉट टेकन अंडर द एम डब्ल्यू बी ॲक्ट वन्स द बेनिफिशर नॉमिनी आर रिनेम नो वन एल्स कॅन चॅलेंज द राईट टू द डेथ ऑफ बेनिफिशरी पॉलिसी हाऊ द बेनिफिशर पॉलिसी इज नेम्ड ॲज द चेंज ड्युरिंग द टेन्युअर ऑफ अ Policy. This means in case of divorce under the influence of the family member, the husband can change the beneficiary. Then, in the case of policy, the endorse under the MWPA, the beneficiary are mentioned in the policy via endorsement instead of nomination and nominations of nominee. Under this, in the case of बेनिफिशन नॉमिनी द बेनिफिशरी मेन्शन इन द पॉलिसी अँड डॉस अंडर द एम डब्ल्यू पी ए कॅनॉट चेंज आफ्टर द पॉलिसी इशूड जर तुम्ही एम डब्ल्यू पी एच्या अंडर जर पॉलिसी पर्चेस केली मुलांनो आणि थोड्या दिवसांना समजा तुम्हाला असं वाटलं की काही जुळत नाही आहे बाबा डायवोर्स घेतलेला चांगला आणि आजकाल ह्याची प्रथा खूप जास्त वाढलेली आहे आणि अशा वेळेस मात्र जर तुम्ही पॉलिसी एम डब्ल्यू पी एच्या अंडर घेतली असेल तर मात्र यू कान चे यू कॅनॉट चेंज ऑर दॅट इज नॉट परमिशन टू चेंज द बेनिफिशरी नेम्स ॲट ऑल हे लक्षात असू दे डायवर्स होऊ नयं काय पॉलिसी एकदा इश्यू झाली की यू यू आय नॉट चेंज तर तो मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे धिस इज ऑल अबाउट द मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट हिअर जस्ट यू हॅव टू रिमेंबर वॉट इज द एम डब्ल्यू पी द लॉंग फॉर्म इज मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट एटीन सेवन्टी फोर अँड इट इट इज व्हेरी लेंदी अँड इट इज व्हेरी कॉम्प्रिहेंसिव्ह ॲक्ट ॲक्च्युली बट According to our syllabus, just we have to focus on how the MWP Act is related to insurance. When the insurance is issued by the company, which measures they have to consider under the MWP is given in this slide. Read it carefully, listen it carefully, and note down the notes. Thank you. Thank you so much.